The Great Happiness. Bhutam Saranam Gacchami Nahi Vere Naverani Sambanti Dhakudachanam Avere सम्मन्ति ये स धम्मो सनन्तनो विश्वाला जानी सुख शांति मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या ऐतिहासिक अशा नागपुरात दत्तवाडी परिसरातील श्रद्धावान धम्म उपासिका कल्पनाताई दिलीपजी गायकवाड यांच्या परिवारामध्ये आयुष्मान हर्ष गायकवाड मेघा हर्ष गायकवाड अखिल गायकवाड स्नेहा गायकवाड स्वराज रायरी अथर्व आणि संपूर्ण गायकवाड परिवार त्यांचे आप्तेष्ठ नातेवाईक पाहुणे मंडळी नागपुरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो. या प्रसंगी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो ज्यांनी ज्यांच्या माध्यमातून आम्ही आज इथे उपस्थित आहोत अशा श्रद्धावान धम्म उपासिका करुणाताई चंद्रशेखर गजभिये मृणाल गजभिये त्यांच्याही प्रति विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो आणि 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे. बघा खरं तर या नागपुरामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा येतो आहे आणि नागपुरातील लोकांचं आम्ही पुन्हा पुन्हा कौतुक करतो आणि खरोखरच तुम्ही पुण्यवान आहात म्हणूनच बाबासाहेबांनी इथे आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली आहे. आज गायकवाड परिवारामध्ये बाळाचं नामकरण आहे. आताच पूजनीय भिक्षू संघाच्या हस्ते बाळाचं नाव अथांग असं ठेवलेलं आहे. अत्यंत सुंदर मार्मिक अर्थपूर्ण नाव बाळाला देण्यात आलेलं आहे. एकदा बाळासाठी त्याच्या निरोगी उदंड आयुष्यासाठी आपण सर्वांनी साधुकार द्यावेत.
ज्यांच्यामुळे गायकवाड परिवारापर्यंत आम्ही पोहोचलो असे आमच्या करुणाताई चंद्रशेखर गजबिये यांचे आपण टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत कराल. कारण त्यांचा आग्रह होता, ताईचे तर फोन होतेच होते वारंवार, पण आम्ही आता औरंगाबादला यांच्या जवळच राहत असल्यामुळे जेव्हा जेव्हा विहारात येतो त्या भंतीची तारीख दिली का, भंतीची तारीख दिली का असा ताई नेहमी विचारपूस करायच्या. आणि शेवटी आजची तारीख ठरली, हा एक दिवस तारखेचा म्हणजे कार्यक्रमाचा ठरवला गेलेला आहे. पूजनीय भंतेजीने आत्ताच आपणास धम्मदेशना दिली, वेळ पुढे पुढे चालली आहे, पावसाचं वातावरण आहे, एप्रिलचं एंडिंग सुरू आहे आणि पावसाचं वातावरण आहे. सकाळी पाऊस झाला इकडे तर आताही आभाळ भरून आलेलं आहे. मी थोडक्यात तुम्हाला धम्मदेशना देणार आहे. बघा, प्रत्येक घरामध्ये कौटुंबिक जीवन जगणारी लोकं आहेत, प्रत्येक घरात सासू आहे, तिथे सून आहे, प्रत्येक घरात सासरे आहेत, मुलगा आहे, मुलं आहेत, आई वडील असतात, माथारी लोक असतात, तरुण असतात, लहान मुलं असतात. म्हणून मी तुमच्यासाठी एक भगवान बुद्धांनी दिलेला उपदेश देणार आहे. तुम्ही एदा कदाचित ऐकलेलाही असेल तो विषय, पण कौटुंबिक सोहळा जिथे कुठे संपन्न होत असतो तिथे तो उपदेश देणे जरुरीचे वाटते मला. म्हणून मी तुम्हाला आज पुन्हा एकदा भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सात भार्या सांगणार आहे. कोणता उपदेश आहे? भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सात प्रकारच्या भार्या. भार्या म्हणजे पत्नी. आता तुम्ही प्रत्येक जण जेवढ्या स्त्रिया आहात विवाहित, तुम्ही कुणाच्या ना कुणाच्या पत्नी आहात, विवाहित आहात तुम्ही, तर विशेषत्वाने हा महिलांच्यासाठी उपदेश राहील. परंतु केवळ महिलांच्यासाठी आहे म्हणजे महिलांच्याचसाठी नाही, तर पुरुषांनाही धरूनच आपण बोलतो, त्यामुळे पुरुषांच्यासाठी सुद्धा हा उपदेश आहे. तेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकावे. भगवान आपले श्रावस्तीमध्ये राहत होते, श्रावस्तीमध्येच अनाथ पिंडक पण राहत होते. अनाथ पिंडकाबद्दल तुम्ही ऐकलं असेल, ज्यांचं नाव मूळ सुदत्त होतं, परंतु अनाथांचे नाथ असल्यामुळे, दानामध्ये आग्रह असल्यामुळे, मदत करण्याचा त्यांच्यामध्ये भाव असल्यामुळे, सेवेचा त्यांच्यामध्ये भाव असल्यामुळे त्यांना लोक अनाथ पिंडक म्हणून ओळखत होते. आणि त्या अनाथ पिंडकामुळेच भगवान बुद्ध राजगृहावरून श्रावस्तीला आलेले होते. आणि त्याच अनाथ पिंडकाने श्रावस्तीमध्ये त्या काळामध्ये 54 करोड रुपये खर्च करून एका विहाराचं निर्माण केलं आणि तो विहार बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान दिला होता. तर त्या विहारामध्ये भगवान बुद्ध राहत होते. एक दिवस अनाथ पिंडकाच्या घरी भोजन दानाचं निमंत्रण होतं. हालांकि रोजच रोज आणि रोज श्रावस्ती येथील विशाखा मिगार माता आणि अनाथ पिंडक असे होते की ज्यांच्याकडे रोज भिक्खू संघाला भोजन दान असायचं. 250-300 भिक्षू संघ असायचे रोज भोजनासाठी. आणि तेवढ्याच श्रद्धेने आणि तेवढ्याच प्रेमाने आपुलकीने भोजनदान दिल्या जायचं. तर एक दिवस अनाथ पिंडकाकडे भोजनदान होतं आणि भगवंताला निमंत्रण दिलं होतं. भगवान आले. जसेही भगवान अनाथ पिंडकाच्या घरामध्ये आले तसा घरामधून आतमधून गोंगाट, कोलाहल, कलह ऐकायला येत होता. आतमध्ये कोणीतरी मोठमोठ्या आवाजात बोलत होतं, उद्धट आवाजामध्ये बोलत होतं, रागाच्या भरात बोलत होतं, क्रोधित होऊन बोलत होतं, अहंकाराची भाषा वापरत होतं. आता भगवान सर्वज्ञच होते, पण तरीसुद्धा भगवान विचारायचे. आणि मग सुदत्त अनाथ पिंडक बाजूलाच बसलेले होते. भगवंताने त्यांना विचारलं, सुदत्त घरातून एवढा मोठ्या मोठ्याने आवाज येतो आहे, जणू काही मासे पकडणारे जे लोक असतात, धरा धरा पकडा पकडा, पळाले पळाले असे म्हणणारे, ओरडणारे, कलह करणारे जे लोक असतात मासे पकडणारे, तसाच आवाज येत आहे काय? तसं काही काम सुरू आहे का घरामध्ये? त्यानंतर असं भगवान बोलल्यामुळे अनाथ पिंडक खजील झाला, त्याला गिल्टी फील झालं. तो भगवंतासमोर गुडघ्यावरती बसला, भगवंताला वंदन केलं आणि भगवंताला त्याने क्षमा मागितली, भगवान माफ करा, आपल्या उपदेशाचं मी पालन करतो, आचरण करतो, माझी बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे, चुगली करण्याचा निंदा करण्याचा माझा स्वभाव नाही हे तुम्हालाही माहिती आहे, पण आपण विचारले म्हणून मी आपणास सांगेल. भगवान, माझ्या एकुलत्या एका मुलाचं आता काही दिवसांपूर्वी जेव्हा लग्न झालं तेव्हा सून बनून जी मुलगी आली आहे घरामध्ये, तिचं नाव सुजाता आहे, तिचं वर्तन काही भगवान बरोबर नाही आहे, ती सासू सासऱ्यांशी पण नीट वागत नाही,
स्वतःच्या पतीचाही रिस्पेक्ट करत नाही, सन्मान करत नाही, घरामध्ये कुणालाच बरं पाहत नाही, याला त्याला टाकून बोलते, ह्याची त्याची निंदा करते, उद्धट वागते, उद्धट बोलते, टोकून बोलते, टॉर्चर करते, हे सगळे अवगुण भगवान तिच्यामध्ये आहे. मी त्यामुळे खूप दुःखी आहे. तुम्हाला सांगण्याची माझी हिंमत नाही झाली. यदा कदाचित असं कुणाला वाटू नये की बाबा मी चुगली करत आहे, निंदा करत आहे, म्हणून मी माझ्या मनातल्या मनात गोष्ट ठेवली. पण आपण आता मला विचारले म्हणून मी आपणास सांगतो. याचा अर्थ असा नव्हे की मी तिची चुगली करतो आहे, हकीकतमध्ये तिचा तो स्वभाव आहे. भगवान आपण काहीतरी करा जेणेकरून तिच्या स्वभावामध्ये बदल होईल. तर भगवंत भगवंत असतात, सर्वज्ञ असतात, उपाय कौशल्य असते भगवंताकडे. मी नेहमी आपल्या लोकांना सांगतो की तुम्ही जेव्हा कधी दुःखी असाल, कष्टी असाल, संकटात असाल, परेशान असाल, त्रासात असाल, तर तुम्ही तुमचा त्रास, तुमचं दुःख अशाच व्यक्तीकडे मांडलं पाहिजे की जी व्यक्ती तुम्हाला त्याच्यावरती प्रॉपर उपाय सांगेल. कारण जगामध्ये सर्वच कल्याण मित्र नाही आहेत, जगात सर्वच चांगले लोक नाही आहेत. तुमच्या दुःखाचं कोणीतरी गैरवापर करू शकतो, त्याचा वाईट भाग करू शकतो. तुम्ही जर कुणाला दुःख सांगितलं की जसं काही समजा आता तुम्ही सांगितलं बा माझी सासू बरोबरच पाहत नाही, हो बरोबरच वागत नाही, तुम्ही कुणाला सांगून तर पहा. सांगू नका, तुम्ही तुम्हाला अनुभव असेल कधी तर बघा. तुम्ही घरातली गोष्ट कुणाला रंगून सांगितली की ज्याला वेळही नसते कधी आपल्याला देण्यासाठी, ते म्हणते बसा ना भाई, चहा करू का तुमच्यासाठी, नाश्ता वगैरे केला का तुम्ही, हा मग काय झालं म्हटलं, तुम्ही काय बोलली तुमची सासू, आताच तर लग्न झालं तुमचं, एकही वर्ष झालं नाही, दोनही वर्ष झाले नाही, एवढ्या लवकर तुम्हाला काही बोल काय बोलल्या. बापा ते दुःख असं साठवलेलंच असते गाठोडं, कोणाजवळ सोडू कोणाजवळ सोडू, तर ते सांगायला सुरुवात करते. मग मला टाकून बोलते, अपमानित करते, भांडे बरोबर घासले नाही म्हणते, कपडे बरोबर साफ केले नाही म्हणते, वगैरे वगैरे. आणि मी ती म्हणते बाबा पती तुझ्या पतीला नवऱ्याला वगैरे सांगितलं तर काय, ते म्हणे ते तसेच आहे म्हणते, आई बाबाचं ऐकते, त्यांचं काय खरं नाही, ते तर मला मारझोड करते. तर हे असं ऐकते हां असं माझ्या लग्नाला तर म्हणते 25 वर्ष झालं नाही झाले म्हणते, अजून मला धक्का नाही मारला म्हणते, स्पर्श नाही दिला म्हणते, माझ्याकडे नजर उचलून पाहिली नाही म्हणते. हालांकि कितीतरी वेळेस मार खाला असेल पण इथं भुगवून सांगते तर मला तर भांडत नाही म्हणते, माझ्याशिवाय तर घरातलं पाणी हलत नाही म्हणते, मीच काय जे आहे ते आहे, आणि साऱ्या घराची घडी विस्कटून टाकलेली असते हकीकतमध्ये कधी कधी, आणि तरी सुद्धा असं सांगते बघा. म्हणून भगवंताने सुद्धा सांगितलं आपलं दुःख कुणाकडेही सांगू नये, जे उपाय सांगतील व्यवस्थितपणे, जे जोडण्याचं काम करतील त्यांच्याकडेच दुःख सांगावं, जे तोडण्याचं काम करतील त्यांच्याकडे दुःख सांगू नये. आणि या जगात सर्वात जास्त लोक जोडणारे आहेत की तोडणारे आहेत, तोडणारे लोक आहेत सर्वात जास्त. आपलं दुःख सांगितलं की त्याच्यावर मिठच तोळतात, चटणीच तोळतात, तुमच्याकडची सावजीचा मसालाच लावतील त्याच्यावरती, आणि बिलकुल ते दुःख वाढवतील. असे भरपूर लोक असतात, पेट्रोलच्या कानीच घेऊन बसलेले असतात लोक, आपला ज्वाळा जे आहे दुःखाचा तो वाढवण्यासाठी. म्हणून अनाथ पिंडकाने नेमकं भगवंताने विचारलं म्हणून सांगितलं, भगवान बुद्ध भगवान बुद्ध होते. भगवंताने सुजाताला बोलवून घेतलं, भोजन आटोपलं होतं भगवंताचं आणि उपदेश तर करायचाच होता, म्हणून सुजाताला बोलवलं. मग सुजाता आली. आता आल्यानंतर भगवान भगवान असतात तर वंदन केलं भगवंताला, भगवंताला वंदन करून बाजूला बसली. भगवंतानं नेमकं तिलाच विचारलं, सुजाता बेटी तुला माहिती आहे का तू कोणत्या प्रकारची भारी आहेस तू, आता ते बायको म्हणतात आता नाही का, पत्नी म्हणतात, तेव्हाचा शब्द भारिया शुद्ध शब्द आहे तो, भारिया म्हणजे पत्नी. तर तिला नेमकं विचारलं भगवंताने तिला की तुला माहिती आहे का तू कोणत्या प्रकारची भारी आहेस, तर ती म्हणे भगवान मला तर माहीत नाही आहे मी कोणत्या प्रकारची भारी आहे, तर तुम्ही जर सांगितलं तर बरं होईल. आता भगवंताच्या समोरच बसल्यावर असं उद्धट थोडी बोलू शकते, भगवंताला की कसं उद्धट बोलेल. मग भगवान बुद्ध म्हणाले बघ या जगामध्ये 7 प्रकारच्या भार्या आहेत, तू त्यातील कोणत्या प्रकारची आहे, तर म्हणे भगवान मला काही माहिती नाही आहे पण तुम्ही जर सांगण्याची कृपा केली तर मला कळेल नेमकं तर मी कोणत्या प्रकारची आहे. तर मग भगवंताने तिच्या विनंतीस मान देऊन भगवंताने तिला सांगितल्या की या जगतामध्ये किती प्रकारच्या भार्या, 7 प्रकारच्या. आता मी पण पाढा वाचून दाखवतो भगवंताने सांगितलेला, आणि तुम्ही इकडं तिकडं पाहून काही असं विचारू नका कोणाला. हे संपल्यावर फक्त स्वतःलाच डोळे बंद करून विचारा की आपण कोणत्या कॅटेगरीचे आहोत,
आणि ज्या कॅटेगरीची भगवंताने बनायला सांगितलं नाही, जी कॅटेगरी सोडायला सांगितली ती सोडून द्यायची जर आपल्यात असेल तर, आणि जी कॅटेगरी भगवंताने सांगितली की अशा कॅटेगरीची असायला पाहिजे भारी आहे, तर त्या कॅटेगरीची तुम्हाला बनायचं आहे. तर पहिली कॅटेगरी सांगताना भगवंताने सांगितलं, बघा खरं तर हा संसार तीन दुर्गुणांनी जळत असतो. बघा हा संसार जो आहे ना, पूर्ण संसार म्हणजे पूर्ण विश्व तीन दुर्गुणांनी जळत आहे. ते म्हणजे राग, द्वेष आणि लोभ. या तीन दुर्गुणांनी हा संसार जळत आहे. या जगामध्ये कौटुंबिक आणि बाहेरील दुःख जे कोणतं आहे, जे दुःख उत्पन्न होते त्याला कारणीभूत आहे रागाचा स्वभाव, द्वेषाचा स्वभाव आणि लोभाचा स्वभाव. हे प्रत्येकाला त्याचा अनुभव येतो. तर पहिली भार्या सांगितली भगवंताने वधका समान. कशा समान? वधक समजते का तुम्हाला? वधका, वधक म्हणजे मारणारा, मारेकरी, मारक असा त्याचा अर्थ होते. तर भगवंताने तिला सांगितलं की बघ, या जगतामध्ये पहिली भार्या आहे वधका समान. मग तिची प्रवृत्ती, तिचा स्वभाव सांगताना भगवंतानं सांगितली की जी वधका समान भार्या असते, तिचा स्वभाव पहिला गुण असतो, ती अवगुण असतो तिच्यामध्ये क्रोधित होणे. कोणता? क्रोधित होणे. थोडं काही झालं की बापा विचारूच नका, सारं घर डोक्यावर घ्यायचं आहे. एकदम फन फन, मी जसं सांगतो तसं, साप आणि मुंगूस. सापाला मुंगूस दिसला, मुंगसाला साप दिसला की फना काढते आणि फुस 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 फुस. पण घरात काही जरी झालं, माणूस कामावरून जरी आला, थकून भागून जरी आला, एवढा वेळ काय झालं, कुठं गेले होते, लवकर कसे काय आले नाही, असं झालं तसं झालं, माझ्याशी हे घेऊन आले का, माझ्यासाठी ते घेऊन आले का, लेकरासाठी ते घेऊन आले का, आल्यावर त्याला बा थकून भागून आले तर पाणी देऊ का, पाय धुवायला पाणी देऊ का, तब्येत वगैरे बरी आहे का, किंवा काय काय असं विचारायचं दिलं सोडून, तर त्याचा बिलकुल सीन भाग झालेला असतो. आणि घरात आलं ना असं उतरून टाकून देऊन बोललं की ते बिचारं परेशान होते, त्याला वाटते बेड पकडावून झोपून जाव, नाही तर घरातून कुठंतरी निघून जाव. तर अशा काही काही स्त्री असतात. तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. पण भगवंताने सांगितलं पहिली वधका समान असते तर ती क्रोधी असते, क्रोधी स्वभाव असतो, म्हणजे रागीटपणा. आपल्या शुद्ध मराठीमध्ये आताच्या सांगायचं झालं तर कसा स्वभाव असतो? रागीट स्वभाव असतो, काही सहन होत नाही, बिलकुल काही बोलूच देत नाही ते, आणि अशा प्रकारचा क्रोधी. त्यानंतर दुष्ट चित्त म्हटलं भगवंताने तिच्या स्वभावाला. कोणतं चित्त? दुष्ट चित्त, बिलकुल दुष्टपणाचा भाव. दुष्टपणाचा भाव म्हणजे त्याने कधी आईचं कौतुक केलं, आईची सेवा करण्याचं कधी सांगितलं, बहिणीला बा फोन करते का, बहिणीला बोलवतं का माझ्या, किंवा बा भावाला बोलते का माझ्या, वडिलांना बोलते का, सेवा करते का, असं कधी काही आपल्या गणागोताचा त्यानं काहीतरी कौतुक केलं तर लगे ते दुष्ट चित्त उत्पन्न होते. तुम्हाला येऊन जाऊन माझ्या घरचं कोणी दिसत नाही, माझ्या आईचं कधी ध्यान करत नाही, माझ्या बहिणीचं कधी ध्यान करत नाही, माझ्या वडिलाचं कधी ध्यान करत नाही, येऊन जाऊन म्हणता माझ्या आईची सेवा कर, माझ्या बाबाची सेवा कर, माझी सेवा कर, असं तसं. तर ते म्हणते तर दुष्ट चित्त म्हटलं त्याला, बिलकुल एकदम दुष्ट चित्ताचे. एका ठिकाणी मी दृष्टांत सांगितला होतं, बघा तुम्हाला माहीत असेल नसेल, गाडी फास्ट आहे आपली, मुद्दा म्हणून वेळ होतोय म्हणून. तर तुम्हाला माहीत असेल नसेल, एक शेतकरी होता, त्याच्याकडे दोन बैल होते. एका बैलाची शेपटी तुटलेली होती, त्याला लांडा बैल म्हणायचे, आणि एका बैलाचा रंग थोडासा बांडा होता, शेपटी पूर्ण होती त्याला, त्याचं नाव बांडा पडलं होतं. शेतकरी शेतकरी होता, पावसाळ्याचे दिवस होते, शेतात गेला, त्याची पत्नी पण त्याच्या सोबत होती. शेतातून काम झालं आणि सायंकाळी घरी जायचं होतं. शेत ओलांडल्यानंतर गावी जायचं तर एक नदी नाला ओढा होता, त्या नदीला नाल्याला पूर आलेला होता, आणि दोन्ही बैल, एकाला शेपटी होती आणि एकाला शेपटी नव्हती, नेमकं बायकोचा स्वभाव उलटा होता. आता कोणा कोणाचा असेल बापा, कसं सांगा कोणाचा होता. तर काही काहींचा स्वभाव असतो, स्त्रियांचाच उलटा असतो, असं आहे काही गणित नाही. पाठीमागे बसलेले पुरुष आहेत तर पुरुषांचा आहे उलटा स्वभाव असतो, कोणाचाही असू शकतो, ज्याच्या त्याच्या ते कर्मावर डिपेंड आहे कोणाचा स्वभाव कसा. तर त्या शेतकऱ्याने संध्याकाळ झाली म्हणून दोन्ही बैल पत्नीसोबत घरी जायला निघाला तो. नेमका त्या नाल्याच्या ओढ्याच्या तिथे आला, त्याला पाणी आलेलं होतं नदीला नाल्याला. तर ह्याला वाटलं बा पत्नी आहे, तिला पोहायला वगैरे काही येत नाही, आणि तिला सांगू मग बांड्याची शेपूट पकड आणि मी लांड्याची शेपूट पकडतो, आता मी पुरुष आहे मला पोहायला येते, बायकोला काय पोहायला येत नाही, म्हणून तू त्या बांड्याची शेपटी पकड असं त्याने सांगितलं. आता हिचा स्वभाव नेमका उलटा होता. ज्वारीची भाकर कर म्हटलं की चपाती करणार,
पुरणपोळी कर म्हटलं की साधी चपाती करणार, तिखट भाजी वगैरे काय बनवू नको म्हटलं की जास्तच तिखट बनवणार, माहेरचे तुझ्या लोक आले साधं जेवण बनव म्हटलं की मग पुरणपोळी पंचपक्वानाचं जेवण बनव, ह्याच्या माहेरचे लोक आले आणि यानं सांगितलं की चांगलं पंचपक्वानाचं जेवण बनव तर बिलकुल ज्वारीची भाकर ठेचा बनवणार, असा स्वभाव होता तुमचा नाही बापा असा, पण असा स्वभाव होता तिचा। तर मग नेमकं त्या नदीत उतरायचं आहे, आता नदी पार करायची आहे ना, नदीला पूर आलेला होता, तर ह्यानं बायकोला खरंच सांगितलं, याला लक्षातच नाही की स्वभाव उलटा आहे म्हणून, ह्याच्या लक्षात नाही आलं प्रामाणिकपणे, म्हणे बा तू त्या भांड्याची शेपटी पकड, म्हणे तुला पोहायला येत नाही, नदीला पाणी आलेलं आहे आणि पूर आहे चांगलाच, तर हिचा पारा चढला मग, कारण ऐकून घेण्याची सवय नव्हती, असं कोणी कोणी असते बापा ऐकूनच घेऊ शकत नाही, आणि मला काय समजत नाही, कारण मला काय समजता तुम्ही वगैरे वगैरे, तर ते म्हणे काऊन मी लांड्याची शेपीट शेपूट पकडेल, म्हणे आता लांड्याला शेपूटच ना, थोडीशी शेपूट होती त्याची, तर हे म्हणे बापा आता तुला कसं सांगू मी, तुला पोहता येत नाही, तू वाहून जाशील, मला का तुम्ही कमजोर समजता का, म्हणे मी काय कमी आहे का, आणि नेमकं नदीच्या प्रवाहात दोघंही उतरले, हिनं पकडली शेपूट लांड्याची, हट्टपणा होता ना, जिद्दीपणा होता ना, आता यानं शांत बसाव का, नाही नेमकं नदीच्या मधोमध गेल्यावर धारेत गेल्यावर हा तिला म्हणे बायकोला पकडली तर पकडली म्हणे तू लांड्याची शेपटी पक्की तरी पकड म्हणे, सोडू नको म्हणे, नदीला पूर आलेला आहे, ते म्हणे मला तुम्ही काय काय वेड समजता का, म्हणे मला मला काय समजता तुम्ही, म्हणजे तुमचंच ऐकत राहू का, म्हणे मी काऊन पकडू म्हणे, पक्क मी सोडून देईल, सोडून देईल म्हणे, सोडली ना रागाच्या भरात सोडली तर गेली वाहत खाली, आता हे निघालं वरती पलीकडे, ह्याला वाटलं बा बायको वाहत गेली नाही, हे याला वाटलं स्वभाव उलटा आहे, तर काय जाणे बायको उलटी वाहत गेली असेल वरती, तर हे वरच्या दिशेला शोधायला गेलं, काही शेतकऱ्यांना विचारलं पण यानं, माझी बायको म्हणे नदीत वाहून गेली म्हणे, तर इकडे आली का दिसली का तुम्हाला, तर लोक म्हणे कुठून वाहत गेली, तर ते म्हणे खाली ते वडाचं झाड जे दिसते का नाही, तर तिथून रस्ता आहे म्हणे आमच्या शेतातून बाहेर निघण्यासाठी, तर तिथून वाहत गेली म्हणे, लोक त्याच्याकडे पाहतच राहिले, म्हणे जर त्या वडाच्या झाडाकडून खालून जर वाहत गेली तर वरती कशी येईल, ते म्हणे त्याचं गणित असं आहे म्हणे, स्वभाव उलटा आहे, आणि म्हणून मला वाटलं म्हणे बा तर वाहताना सुद्धा खाली जायच्या ऐवजी वरती झाली का काय, तर अशा प्रकारचं उलटं गणित कधी कधी असते, म्हणून बघा भगवंताने सांगितलं वधका समान जी भारी आहे ती क्रोधिष्ट असते, त्यानंतर दुष्ट चित्त असते आणि मारक पण असते, म्हणजे राग राग करणार, मारण्याचा पण विचार करणार, काही काही स्त्रियांमध्ये ही भावना असते बघा मारण्याची किंवा रागवण्याची, शिवा देण्याची, अपमानित करण्याची, कठोर बोलण्याची आणि व्याभिचारीपणाचा भाव ज्यांच्यामध्ये आहे त्यांना भगवंताने काय सांगितलं, कोणती प्रवृत्ती वधका समान, शॉर्ट शॉर्ट मध्ये सांगतोय तुम्हाला, ही वधका समान भारी आहे, तर वधका समान भारी असते तर तिचे एवढे एवढे लक्षण आहेत, त्यानंतर भगवंताने सांगितलं चोरा समान काही भारी असतात, कशा तुम्ही मुक्यात बसल्या बापा, तुम्हाला वाटत असेल या गोळ्या आम्हाला लागता का काय, तर चोरासारखी प्रवृत्ती सांगितली दुसऱ्या क्रमांकाची, तर चोरासारखी प्रवृत्ती कशी, तर भगवंतानं सांगितलं पती जे काही धन दौलत कमवतो तर त्यातून थोडं थोडं चोरू 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 मग धन असेल, दौलत असेल, कपडा लत्ता असेल, आहेर असेल, काय काय जे असेल ते चोरायचं, माहेराला जाताना गाठोड्यात बांधायचं, माहेराकडे घेऊन जायचं आणि तिकडून घेऊन यायचं, म्हणायचं बा या आईनं केलं, बाबानं केलं, भावानं केलं, तर अशी प्रवृत्ती असेल बापा, तर म्हणून तर भगवंतानं सांगितलं, मी थोडी सांगतो, तर भगवान म्हणाले चोरासारखी प्रवृत्ती आहे दुसरी। आताच काही दिवसापूर्वी एक आई म्हणे भंतेजी एक विचारायचं आहे म्हणे मला, म्हटलं बा काय, तर म्हणे भंतेजी मी भिसी लावते म्हणे, भिसीच म्हणता का, भिसीच म्हणता का, भिसी समजतं ना बापा, तुम्हाला कशी नाही समजणार, भिसी साऱ्या भिसेवालेच असाल तुम्ही, तर ते म्हणे भंतेजी मी भिसी लावते म्हणे, मी म्हटलं तर भिसी लावते म्हणे भंतेजी, पण मी नवऱ्याला सांगितलं नव्हतं म्हणे, त्यांच्या माघारच भिसी सुरू केली म्हणे, मी म्हटलं तर काही नाही म्हणे, जे पैसे भिसीला द्यायचे असतात का नाही, तर ते मी चोरू 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 ठेवलेले आहे म्हणे, त्यांच्या खिशात पॉकेटमध्ये वगैरे राहतात म्हणे, मग मी थोडे 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 काढत गेले म्हणे, कारण माझ्याकडे जे जमा होतात ते त्या भिसीला लावते, पण भंतेजी मी माझी भावना शुद्धच आहे म्हणे, की उद्या काही कमी जास्त संकट वगैरे आलं तर ती भिसी आपल्याच संसाराच्या कामी पडेल, मी म्हटलं मग जर हेतू शुद्ध आहे तर घरच्यांना सांगितलं काऊन नाही, तर ते नाही म्हणे ते कंजूस स्वभावाचे आहे म्हणे, आणि सांगितलं तर मला काही मनानं करू देत नाहीत, आणि म्हणून म्हणे मी असं केलं, बरं मी म्हटलं तर
तर काही नाही म्हणे भंतीजी, त्या भिशीतून मला ते लागले म्हणे एकदा पैसे, खूप पैसे आले आणि ते पैसे म्हणे मी व्याजानं दिले म्हणे कोणाला तरी. मी म्हटलं तर काही नाही म्हणे त्याने डुबवले म्हणे पैसे, आता मी घरी कसं सांगू. मी म्हटलं बापा आता मी कसा सांगू, आणि मी जर घरी सांगू तर मग तुमची किती फजिती होईल. ते म्हणे भंतीजी घरी सांगण्याचा विषय नाही बापा, पण आता मी यातून काय करू. मी म्हटलं बापा आता मी काय सांगू काय करू, ते पैसे चोरले तुम्ही, भिशी टाकली तुम्ही, आणि पुन्हा म्हणता की बा माझा भाव शुद्ध आहे आणि घरीच लावायचे पैसे, हे सगळं केल्यावर मला विचारता. मी म्हटलं चोरतानाच विचारले असतं तर मी सांगितलं असतं बा आजपासून चोरी करणं सोडून द्या, तुम्ही सगळं झाल्यावर विचारता आता काय करू. आता ते सगळं पाणी गंगेला गेलंय आणि आता कुठं काय सांगून फायदा, एक तर सोडून द्या, ते प्रेमानं मागून देत असेल तर ठीक, नाही तर संपला म्हटलं विषय, कारण घरी सांगितलं तर तुमचं काही खरं नाही म्हटलं, जीवनभर तुम्हाला चोरटीन चोरटीन म्हणेल बा आता घरचं. तर म्हणे बा बरोबर आहे म्हणे भंती तुमचं, ठीक आहे प्रयत्न करते म्हणे. तर अशा प्रकारे चोरी चोरता स्वभाव आमचे सुगत बोधी भंती जे आहेत ते बी कथा सांगतात बघा, चोरटेपणाची सासूची सुनेची. सासूला वाटते म्हणे बा सुनं माझ्या मनासारखं वागावं, सुनेला वाटते बा माझ्या सासूने म्हणा माझ्या मनासारखं वागावं. घरातलं जे काही आहे ते म्हणे सर्वांच्या समोर सांगते म्हणे बा मला हे आवडत नाही, मी हे खात नाही वगैरे वगैरे, आणि सगळे माणसं घरचे लोक कामाला गेले ते खाते म्हणे. एक दिवस सासूला असंच वाटलं म्हणे बा घरात कोणीच नाही, आणि सुनेला वाटलं म्हणे घरात कोणीच नाही. सासूला वाटलं सून घरात नाही, आणि सुनेला वाटलं सासू घरात नाही. आता घर मोठं होतं म्हणे तर झालं असं म्हणे नेमकं दोघीने पण ते शेवाळ्या दूध तूप काय जे असते ते वाढून घेतलं म्हणे दुपारच्या वेळेस दोघीने. आता सासू थोडीफार म्हातारी असेल बिचारी, तर दोघींनाही वाटलं की बा घरात कोणीच नाही, आणि नेमकं मग हॉलमध्ये बसून खायचं होतं ते जे काय खायचे पदार्थ होते, आणि सासू सर्वांच्या समोर म्हणत होती बा मला हे आवडत नाही, आणि सुनही म्हणत होती मला हे आवडत नाही, आणि नेमकं दोघीने ते बनवून आणलंय एकाएकाने समजा, आणि प्लेटमध्ये ठेवलेलं, आणि हॉलमध्ये सूनबाई बसलेलीच होती, आणि सासूचा नंबर नंतर लागला तर सासू घेऊन आली, आणि ती नेमकी हॉलमध्येच आली. आता दोघी एकमेकी समोर झाल्यावर चचप चचपलं तिथे गणित बिघडलं ना, तर सून सासूबाई अगोदर होती सूनबाई नंतर आली, तर सूनबाई म्हणे आई तुमच्यासाठी तू पण दूध आणलं म्हणे घेता का म्हणे. म्हणजे अगोदर ह्याला यांना खायचं होतं आणि त्यांना लपूनच खायचं होतं, तर असा चोरटा स्वभाव असते म्हणे भगवंत. तर त्याच्यामुळे भगवंतानं दुसरी भार्या सांगितली चोरा समान, तिसरी भार्या सांगितली मालकिनी समान. कोणा समान? काही काही ठिकाणी बघा कारभारीन बाया असतात, काही काही ठिकाणी कारभार पुरुषांकडे असतो, काही पुरुषांकडे कारभार असतो काही घरातला, काही महिलांकडे कारभार असतो. तर भगवंताने सांगितलं की जी कारभारपणा करणारी असते म्हणजे सगळ्याच नाही, तिचा स्वभाव कारभारी समान असतो मालकीनी समान असतो, ती निष्ठूर असते. आता जे मालक स्वभावाचे लोक असतात ते निष्ठूर असतात बघा, नोकराला काम सांगतील एकदम रागावून बोलतील, शिव्या देतील काम बरोबर झालं नाही तर, अपमानित करतील, त्यानंतर स्वतः काम करणार नाही पण त्या नोकराला काम करतील, आणि स्वतः खादाड असतात म्हणाले भगवान बुद्ध. मालकीन स्वभावाचे मालक स्वभावाचे जे असतात तर ते खादाड. तर भगवंताने सांगितलं मालकीनी समान जी असते ती अशा प्रकारच्या स्वभावाची असते, म्हणून ही तिसरा स्वभाव सांगितला. चौथा स्वभाव सांगितला भगवंतानं माते समान. आता बघा तीन पहिल्या ज्या तीन स्वभाव आहे ना ते एकदम दुराचारी आहेत, दुर्गतीला जाणारे आहेत. भगवंताने सांगितलं वधका समान, चोरा समान आणि मालकीन समान हे दुर्गतीला जाणारे सांगितले. चौथ्या स्वभावात भगवान म्हणाले माते समान स्वभाव असतो काही काही स्त्रियांचा, पाहिजे तुम्ही अनुभवत असाल. आई समान स्वभाव कसा असतो तर आई जसं हित साधते तर काही काही पत्नी सुद्धा घरादाराचं आपल्या पतीचं हित साधते. बघा बिलकुल काही जरी झालं तर कशातही काटकसर करेल, किंवा कोणती गोष्ट आहे कशामध्ये हित आहे कशामध्ये अहित आहे हे तिच्या लक्षात येईल, पतीच्या जर लक्षात येत नसेल तर ती तसं पतीला सांगेल, म्हणून ती हित साधणारी, त्यानंतर देखभाल करणारी, घरादाराची संपत्तीची देखभाल करते काळजी करते.
काळजी वाहते, त्यानंतर संपत्तीचे रक्षण करते. भगवंताने सांगितलं संपत्तीचे पण रक्षण, जशी आई संपत्तीचं रक्षण करते तसं ती पत्नी सुद्धा संपत्तीचं रक्षण करते. तर काही काही प्रकारच्या पत्नी भगवंताने सांगितल्या माते समान असते. बघा माहिती आहे तुम्हाला, माते समान, बिलकुल नवऱ्याला आपल्या मुला समान असं म्हटलं भगवंताचं वचन आहे की मुलाची जशी देखभाल करतात, काळजी करतात, तशा प्रकारे आपल्या पतीची पण काळजी करतात. पाचवी प्रवृत्ती सांगितली बहिणी समान भगवंताने. बहिणी समान म्हणजे काय, तर नवऱ्याचं कौतुक करतील सगळ्यांच्या मध्ये. नाही तर काही काही ठिकाणी पाहतो, एक दिवस अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम होता बा कुठेतरी, हो तिथं गेलो, अॅनिव्हर्सरी होती तर ते आई बाबा आता म्हातारे झाले, त्यांच्या मुलांनी एकत्र येऊन त्यांची अॅनिव्हर्सरी केली. अॅनिव्हर्सरी करताना त्या आईला म्हटलं बा तुमचे एवढे वर्ष कसे गेले दोघांचे, आता ते ओळखीचेच होते चांगले. मी म्हट त्यांना मला वाटतं किती 30 वर्ष काहीतरी झाले होते लग्नाला. तर त्या आईला सहज विचारलं मी, आता जवळच्या होत्या तर ओळखीच्या होत्या, म्हटलं आई हे 30 वर्ष तुमचे कसे गेले, यांचा स्वभाव तुम्हाला कसा वाटला. तर ते म्हणे भंतेजी तुम्हाला काय सांगू, यांना काहीच कळत नाही म्हणे. मी विचार केला 30 वर्षाचा स्वभाव आहे आणि त्या आई त्या बाबाबद्दल म्हणते यांना काहीच कळत नाही. मी लगेच बाबाला विचारलं बाबा तुम्हाला आईचा स्वभाव कसा वाटला एवढ्या वर्षात. ते म्हणे भंतेजी हिच्यासारखी वेडीबाई मी जगात कुठं पाहिली नाही म्हणे, हिला काहीच कळत नाही म्हणे, ही मलाच नाव ठेवते म्हणे. तर 30 वर्षाचा संसार आहे बघा. आणि म्हणून काही काही प्रकारे भगवान बुद्धाने सांगितलं की आदर करणारी जी आहे, कौतुक करणारी जी आहे, आज्ञाधारक जी आहे, लज्जाशील जी आहे, कधीही उद्धट न बोलणारी जी आहे, ती पत्नी जी आहे बहिणीसारखी असते. जशी बहीण आपल्या भावाला घाबरते, त्याची आज्ञा राखते, त्याच्यासमोर ती लज्जित होत असते म्हणजे लज्जा ती बाळगते. भगवान बुद्धाने सांगितलंय उद्धट वागत नाही, अशा प्रकारे बहिणी समान पत्नी असते. म्हणून भगवंताने पाचवी पत्नी सांगितली. सहावी पत्नी सांगितली महत्त्वाची आहे बघा, सखी सारखी. सखी म्हणजे काय, तर मैत्रिणीसारखी. मैत्रिणीसारखी सांगताना भगवंताने तिचा स्वभाव सांगितला ती प्रसन्न असते. आता मित्र मैत्रिणी एकमेकाला भेटल्यावर प्रसन्न होत असतील, तर भगवंताने सांगितलं ती मैत्रिणीसारखी असते. मैत्रिणी म्हणजे प्रसन्न राहते, त्यानंतर आनंदी राहते, त्यानंतर सिलवान असते आणि उत्साही असते. भगवान बुद्ध म्हणाले काही काही पती पत्नी जर आपण पाहिले तर खरंच असा स्वभाव असतो, एकदम एकमेकांसोबत फार सुंदर फार चांगले राहतात आणि काही काही एकदम खरंच मुंगसासारखे सापासारखे राहतात. तर हे लय डेंजर आहे म्हणाले भगवान बुद्ध. जे धार्मिक आहे, जे सिलवान आहे, जे गुणवान आहेत, ते संयमशील असतात आणि जे धम्मापासून कोसोदूर असतात ते खरंच मुंगसासारखे सापासारखे असतात. बिलकुल पटतच नाही, कोणाकोणाला सल्ला द्यायचा बिलकुल पटत नाही. तुझं कसं काय ऐकू म्हणते, आता ते बैलाची जी गोष्ट सांगितली लांड्याची बांड्याची तसंच होते. हिताची जरी गोष्ट सांगितली तुझं ऐकायचं नाही म्हणते, मला तुला जे समजते ते बिलकुल काही समजत नाही म्हणते, माझ्या मला जे समजते तेच खरं आहे म्हणते, माझ्याच मनानुसार घर चाललं पाहिजे म्हणते, मला जसं वाटते तसंच वागलं पाहिजे सर्वांनी. आणि म्हणून सखी समान भारी आजी असते ती प्रसन्न असते म्हणाले भगवान. पती बाहेरून वगैरे कुठून आले कधी कामावरून वगैरे तर प्रसन्न चित्ताने स्वागत करेल, त्यांचा मूड ओळखेल की त्यांना दुःख आहे का, ते त्रास आहे का, काही संकटात सापडलेत का, नाराज आहेत का वगैरे वगैरे. आणि नेहमी पतीला आनंदात ठेवेल सुखामध्ये पण आणि दुःखामध्ये. हे भल्या भल्यांना जमत नाही म्हणाले भगवान बुद्ध आनंदी ठेवायला. तर ही सखीसारखी भार्या आपल्या पतीला आनंदी ठेवते, त्यानंतर ती सिलवान असते, चारित्र्य संपन्न असते, प्रामाणिक असते, आपल्या पतीबरोबर ती पतिव्रता असते आणि पत्नी पती दोघेही एकमेकांशी विश्वासाने वागतात. तर अशी दासीसारखी सॉरी सखीसारखी. आणि शेवटची भगवंताने सांगितलं दासीसारखी. शेवट कोणता सांगितला भगवंताने, दासीसारखी. आता दासीमध्ये गुण कोणते, तर भगवंताने सांगितलं दासी ही प्रेमळ असते. दासी प्रवृत्ती जी आहे ती कशी असते, प्रेमळ आहे. त्यानंतर शांत स्वभावाची आहे, सुस्वभावी, सहनशील आणि सेवाभावी. कारण दास्याचा दासी जे असतात नोकर त्यांचा तो स्वभावच असतो, त्यांना सहन करावं लागते, त्यांच्यात सेवाभाव असतो. प्रेमळ असतात, शांत असतात, सुस्वभावी असतात कारण ते नोकर असतात, दास असतात, दासी असतात. तर मग भगवंताने त्या सुजाताला विचारलं, सुजाता मी तुला ज्या ह्या 7 भार्या सांगितल्या त्यापैकी तू कोणत्या स्वभावाची आहेस आता.
तर ते म्हणे भगवान सुरुवातीला जे तुम्ही सांगितलं की वधका समान चोरा समान आणि मालकिनी समान मी आतापर्यंत या तीन प्रकारात मोडत होती म्हणे भगवान. आता बघा हा प्रामाणिकपणा सुद्धा ज्यांच्याकडे असतो त्यांच्यातच बदल होतो, पण जे आपलीच लावणारे असतात म्हणजे चुका होऊन देखील चुका करून देखील मी चुकतच नाही आणि चुकलं तर काय झालं मग असा स्वभाव ज्यांचा कुणाचा असतो ते घरादाराला दुःखच दुःख देत असतात. भगवंताने सांगितलं की एवढा प्रामाणिकपणा किमान आपल्यात असावा, जर आपल्या चुका होत असतील तर त्या मान्य करण्याची प्रवृत्ती आपली पाहिजे. आणि केवळ मान्यच करण्याची प्रवृत्ती असता कामा नये तर ज्या चुका वारंवार करतो त्या बदलता आल्या पाहिजे. नाही तर भगवान म्हणतात की स्वतः तर परेशान व्हावंच लागतं पण आपल्या त्या स्वभावामुळे घरादाराला परेशान व्हावं लागतं, सर्व घर आणि काहीच नाही. बघा तुम्ही कौटुंबिक जीवन जगता, आम्ही पाहतो ऑब्झर्वेशन करतो कौटुंबिक लोक जे दुःखी आहेत ते वरवर करता, भगवंताने तर दुःखाचे 12 कारणं सांगितले पण वरवर करता वरवर करणी जर आपण पाहिलं तर एक तर कौटुंबिक दुःख आहे लोकांना जे मानसिक दुःख आहे आणि दुसरं आहे शारीरिक दुःख आजारपणाचं. शारीरिक दुःख लोक कधी कधी पचवतात पण मानसिक दुःख असेल ना तर लय लोक परेशान होतात बघा. आणि मानसिक दुःख घरातल्या लोकांकडून जास्त मिळते बघा बहुतेक लोकांना, मग ते पतीला पत्नीकडून असेल पत्नीला पतीकडून असेल सासऱ्यांना सुनांकडून असेल कधी कधी सुनांना सासू सासऱ्यांकडून असेल किंवा घरातल्या एकमेकांकडून आपल्याला मानसिक त्रास होत असेल कुणाला, तर भगवंताने सांगितलं की जे चुकतायत त्यांनी बदल केला पाहिजे स्वतःमध्ये. आणि प्रामाणिकपणे समोरचे जर चुकत असेल तर त्यांनाही माफ केलं पाहिजे. माफ करणे आणि माफी मागणे हे सद्गुण आहेत बघा तुमच्या माहितीसाठी. माफ करणे समोरच्यांना आणि माफी मागणे जर चूक झाली तर हे शहाणपणाचं लक्षण आहे. समजूतदारपणा हा अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्याच लोकांबरोबर राहायचं आहे त्याच घरात राहायचं आहे. आणि जर नेमका समजूतदारपणा नसेल तर मग किती धन दौलत पैसा वगैरे तुमच्याकडे असेल तर त्याच धन दौलतीतून जी भाकरी आपल्याला खायला मिळते ती गोड लागत नाही बघा. लागते गोड, कारण घरामध्ये जर परेशानी असेल घरामध्ये दुःख असेल त्रास असेल तर भाकरी गोड लागेल कशी. आणि त्यामुळे त्या सुजाताला भगवंताने समजावून सांगितल्या ह्या 7 भार्या, तर ती सुजाता प्रामाणिकपणे म्हणते भगवान मी पहिल्या 3 भार्यांसारखी होती पण आता मात्र आपला उपदेश ऐकल्यामुळे माझे डोळे उघडले माझी ट्यूब पेटली आणि भगवान मी संकल्प करते तुम्हाला साक्षी ठेवून आजपासून मी मात्र दासीसारखी भार्या म्हणून राहील. कशी दासीसारखी, सहनशील निष्ठावान सेवाभावी शीलवान चारित्र्य संपन्न प्रामाणिक विश्वासू. कारण जर तुम्ही प्रामाणिक असाल विश्वासू असाल तर घराला नंदनवन कराल तुम्ही. कारण बहुतेक ठिकाणी जातो याचा अर्थ असाही नाही की पुरुषांनी कसंही वागावं. भगवंताने पुरुषांना सुद्धा उपदेश केलेले आहेत आणि पुरुषांना सुद्धा सांगितलंय तुम्ही लग्नामध्ये शपथविधी वगैरे जर पाहत असाल तर फक्त स्त्रीला मुलीला दारी केल्यात शपथविधी दिला नाही तर पुरुषांना सुद्धा दिलेला आहे. विश्वासाने वागण्यासाठी पत्नीला खुश ठेवण्यासाठी तिला अलंकाराने दागदागिन्याने अन्नधान्याने संतुष्ट ठेवण्याचा उपदेश दिलेला आहे आणि विश्वासाने स्वतः वागावं असाही उपदेश दिलेला आहे. आणि त्यामुळे बघा तुम्ही निश्चितपणे तुम्ही सुद्धा जर कधी सुरुवातीच्या 3 भार्यांसारख्या असाल, तुम्ही दिसत नाही बापा तशा, तुम्ही तर आईसारख्या दिसता तुम्ही बहिणीसारख्या दिसता तुम्ही सखीसारख्या दिसता तुम्ही दासीसारख्या दिसता. कोणी कोणी मुकच आहे ज्यांचा मोड चेंज झाला नाही तर ते असतील वरच्या 3 प्रकारच्या, पण ज्या प्रसन्न आहेत तर त्या निश्चितच आई बहीण सखी आणि दासीसारख्या असतील. आणि खरंच आपण दासीसारखंच बनून राहावं, पुरुषांनी सुद्धा विश्वासाने राहावं. खरं तर भगवंताने 4 जोड्या सांगितल्या पती पत्नीच्या आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती आहेत बघा. त्या 4 जोडीपैकी त्याच्यात भगवंताने शॉर्टमध्ये सांगतो, पहिला पती सदाचारी असतो आणि पत्नी दुराचारी असते.
दुसरी जोडी सांगताना पत्नी सदाचारी आहे पण पती दुराचारी आहे. तिसरी जोडी सांगताना भगवान बुद्ध म्हणाले पती पण दुराचारी आहे आणि पत्नी पण दुराचारी आहे. आणि चौथी जोडी जी सर्वोत्कृष्ट आहे, सर्वोत्तम आहे, तर ती जोडी भगवंतांनी सांगितली पती पण सदाचारी आहे आणि पत्नी पण सदाचारी आहे. आता या जगात कोण कोणत्या प्रकारात मोडते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण भगवंताचा उपदेश मात्र प्रत्येकासाठी अत्यंत लाभदायक आहे. म्हणून जीवन अनमोल आहे. म्हणून जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर दुसऱ्यालाही आनंदी ठेवायला शिकलं पाहिजे. एकच व्यक्ती आनंदी राहू शकत नाही. कशी आनंदी राहील बघा, कारण दुसऱ्यांना दुखून तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकत नाही. परंतु दुसऱ्यांना आनंद देत राहाल तर ॲटोमॅटिकली आनंद तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. हा निसर्गाचा नियम आहे, भगवान बुद्ध म्हणाले. म्हणून ज्यांना स्वतः सुखी बनायचं आहे त्यांनी इतरांना सुख वाटावं, ज्यांना स्वतः समाधानाने राहायचं आहे त्यांनी इतरांच्या समाधानासाठी काम करावं, ज्यांना इतरांना ज्यांना स्वतःला प्रेम पाहिजे त्यांनी इतरांना प्रेम वाटावं, ज्यांना स्वतःला आनंदी प्रसन्न राहायचं आहे त्यांनी इतरांना आनंदी ठेवावं, प्रसन्न ठेवावं. शेवटी आपलीच लोक असतात. आणि म्हणून रागाने, द्वेषाने, लोभाने माणसं विकत घेऊ शकत नाही. बघा, असं वाटते आजकालच्या लोकांना पैसा म्हणजेच सर्व काही आहे, पण भगवान बुद्ध म्हणाले पैसा आवश्यक आहेत पण पैशाने प्रेम विकत घेता येत नाही, पैशाने आपुलकी विकत घेता येत नाही, पैशाने सद्गुण विकत घेता येत नाहीत, पैशाने आदर विकत घेता येत नाही. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेल हा भगवंताचा उपदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. भगवंत, मी जी पहिली गाथा म्हणालो नाही वैरेने वैराने समंती दुदाचनंग, भगवान म्हणाले वैराने वैर कधी शांत होत नाही. घरातलं वैर, घरातलं भांडण, घरातला वाद शांत करायचा असेल तर तुमच्याकडे प्रेमाची ताकद असावी लागेल, तुमच्याकडे विश्वासाची ताकद असावी लागेल, तुमच्याकडे आपुलकीची ताकद असावी लागेल, तुमच्याकडे मनाचा मोठेपणा असावा लागेल, तुमच्याकडे क्षमा प्रवृत्ती असावी लागेल, तुमच्याकडे शांतीची प्रवृत्ती असावी लागेल, तुमच्याकडे संयमाची प्रवृत्ती असावी लागेल. आणि हे सद्गुण ज्या घरात असतील सगळ्या लोकांकडे, त्याच लोकांचा संसार सोन्यासारखा होऊ शकतो. अन्यथा धन दौलत कितीही असून घरातील लोक सुस्वभावी नसतील, समजदार नसतील, संयमी नसतील तर ते सुखाने जीवन जगू शकत नाहीत. आपल्या गायकवाड ताईच्या सुनांबद्दल, ताईबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल करुणाताईने आम्हाला कितीतरी वेळा बघा कौतुक केलं. हालांकी याला कोणाला ओळखत नाही पण करुणाताई आम्हाला नेहमी आता ते त्यांचे आमचे चांगले संबंध आहेत. जवळचं त्यांचा संपूर्ण परिवार, मृणाल असेल, सुधांशू असेल, गंभीर साहेब असतील, करुणाताई आहे, यांचं नेहमी विहारात येणं जाणं आहे. सातत्याने सेवाभाव करतात. विहाराची साफसफाई, विहाराचं डेकोरेशन, भंतेजीचं भोजनदान, नाश्ता, कमी जास्त, दुःख सुख ह्या सगळ्यांमध्ये ते मातापिताप्रमाणे सोबत असतात कायम. आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव चांगलाच आहे, तो काही विषयच नाही. ते धार्मिक आहे खऱ्या अर्थाने, श्रद्धावान आहे पूर्ण परिवार. जे आता मी जे बोललो ना, जे चांगले असतात तेच इतरांबद्दल चांगलं बोलू शकतात. जे चांगले नसतील तर त्यांना फक्त सांगा फलान्यानं अशी सून केली, काय खरं आहे म्हणते त्यांचं, ती बरोबरच नाही म्हणते ती फलान्याची बायको, काय खरं आहे म्हणते ती बायको बरोबरच नाही, ती फलान्याची मुलगी, काय खरं आहे म्हणते ती बरोबरच नाही. तुम्ही कोणाबद्दल बोलात फक्त ज्यांच्या जी क्वालिटी असते स्वतःमध्ये तीच पाखडत असतात लोक, बघा तुम्ही. म्हणून भगवंताचं वचन आहे. आणि त्यामुळे ताईनं नेहमी सांगितलं की भंतेजी दोन्ही सुना, मेघाताई असेल, स्नेहाताई असेल, ह्या खरोखर खूप चांगल्या आहेत, खूप प्रेमळ आहे. माझ्या बहिणीचा पण फार चांगला स्वभाव आहे, नाही तर काही काही बहिणी तर बापा विचारूच नका. म्हणते तिला काय कळत नाही म्हणते, तिचं काय भैताड आहे म्हणते, तिचं काय बरोबर चालत तिला समजत नाही म्हणते, तिला संसार करता येत नाही, तिला सुना वागवता येत नाही म्हणते, तिला घरी नीट वागता येत नाही. पण ताईनं खरोखरच प्रशंसा केली, याचा अर्थ तुमच्या परिवारातील सर्वच महिला असो पुरुष असो चांगलेच आहे, सुस्वभावी आहे. ताईबद्दल मी ऐकलं आहे, एकदा फार वर्षांपूर्वी मी आलो होतो एकदा गजबीर साहेब, सातदेव साहेब वगैरे, तर तेव्हा पण त्यांच्या घरी मला वाटतं ध्यान साधनेचं पण वरती व्यवस्था आहे. तुम्ही सर्व महिला मंडळ इथे आहात एकाच पेहरावामध्ये, समजते बाप. कोणतं महिला मंडळांचं काहीच नाव नाही त्याला, हरकत नाही, नाव नसलं तर हरकत नाही. काही यशोधरा,
बापा एवढं चांगलं नाव ठेवलं तुम्ही यशोधरान, खरोखर त्या यशोधराला यशोधरा नावाला साजेसं तुमचं महिला मंडळ आहे, कारण तुमच्याही बद्दल मी ऐकलेलं आहे. नेहमी नेहमी तुम्ही छोटे छोटे मोठे कार्यक्रम घेता, एकत्र येता, खिरदान असेल, प्रवचन असेल, ग्रंथवाचन असेल, आणि विशेषतः सांगितलं ताईने की इतर समाजाच्या महिला वगैरे सुद्धा तुम्ही त्यांना म्हणजे काही सांगण्याचा शिकवण्याचा प्रयत्न करता, एकत्र करण्याचा प्रयत्न करता. म्हणून पुन्हा सरते शेवटी एकदा सर्व महिला मंडळासाठी सर्वांनी टाळ्या वाजवून सर्वांचे स्वागत करावे. आतापर्यंत भंतेजींची आमची धम्मदेशना झाली आणि गायकवाड परिवारामध्ये बाळाचं नाव अत्यंत सुंदर अथांग असं ठेवलेलं आहे. आणि आज या धम्मदानाच्या माध्यमातून आणि गायकवाड परिवाराने जे म्हणून काही पुण्य संपादन केलं आहे त्या पुण्यकर्माच्या प्रभावाने अथांग बाळास निरोगी उदंड आयुष्याचा लाभ हो, त्याचा सर्वांगीण विकास होत राहो, तो खूप चांगला सद्गुणी सुसंस्कारी गुणवान बाळ जन्मास मोठा हो, निर्माण हो, त्याने माता पित्याची सेवा करो, समाजाची सेवा करो, बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली प्रवृत्ती स्वभाव त्याचा त्याने निर्माण करो, माता पित्याने त्याचा त्याच्यावरती संस्कार टाको, अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. दि ग्रेट हैप्पीनेस बुद्धं शरणं.